नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी आपली पावलं कोकणाकडे वळवलेली आहेत. कोकण सध्या पर्यटकांनी हाऊसफुल झालाय. अलिबाग मधल्या हॉटेलमध्ये आज मोठी गर्दी पाहायला मिळते. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटक सध्या कोकणाला पसंती देत आहेत. अलिबाग मध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी जशा बीचवर गर्दीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं त्याच पद्धतीनं आपण पाहतोय की हॉटेलच्या बाहेर देखील पर्यटकांची मोठी गर्दी झालेली आहे. दुरून लोक या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आलेले आहेत आणि बहुतेक जे पर्यटक आहेत ते मासे खाण्यासाठी या ठिकाणी पोहोचल्याचं चित्र आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतं. काय नाव तुमचं, कुठून आलंय? माझं नाव विंदा चिटणीस आणि मी ठाण्यावरनं आलोय. हिरहंदानी ठाणे गेले मला वाटतं आम्ही 75 पासून इथे येतोय आणि दरवर्षी आमची इथे चूक होतच नाही न येण्याची आणि 31 हा तर चांगलाच योग आहे. तर आम्ही ड्राईव्ह डाऊन करून आलो इथे मुद्दामून त्याकरता यांचं फिश खायला. बरेच वर्ष तो पार्टी मोड ऑन आहे असं म्हणावं आता. नक्कीच नक्कीच. आणि ह्या आमचे फॅमिली फ्रेंड्स, माझ्या आई सारखीच आहे आणि ही माझ्या वहिनी सारखीच आहे. ह्या पवईला राहतात, त्यांना घेऊन आज ह्यांची पार्टी आहे आम्हाला 31 डिसेंबरची. हे ठिकाण किती खास आहे तुमच्या सगळ्यांसाठी? एकदम मेमरीज म्हणतात ना, लहानपणापासूनच्या मेमरीज एकदम एचड आहेत माइंड वरती. पण आल्यानंतर एकदम नॉस्टॅल्जिक वाटतं इकडे आल्यावरती. आनंद आहे, उत्साह आहे आणि आपण थेट हॉटेलच्या आतमध्ये जाणार आहोत. इथली मेजवानी नेमकी कशी आहे ती सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर थेट हॉटेलच्या आतमध्ये आपण जातोय. इथलं अँबियन्स आपण पाहू शकतो. काय मागवलंय तुम्ही जेवणामध्ये? आम्ही पापलेट थाळी मागवली आहे. सी फूड खायला आम्ही इथे येतो नेहमी. हा आमचा स्टॉप आहे इकडे अलिबागला. जेव्हा पण येतो इथे जेवल्याशिवाय नाही जात. या ठिकाणी आनंदात मेजवानीचा आनंद घेताना आपल्याला या ठिकाणी पर्यटक पाहायला मिळतात आणि पुन्हा एकदा ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की बरीचशी मंडळी जी ती या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि मालवणी पद्धतीचं त्यासोबतच गोवन पद्धतीचं जे जेवण आहे त्याचा आनंद घेण्यासाठी इथली हॉटेल जी आहे ती बहरलेली आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी.